शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर हे हाताच्या तळा एवढं पान आहे, हे टोमॅटो पिकाचं पान आहेत. कोणतीही वनस्पती असो, प्रत्येक वनस्पतीचं पान हे अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी असते. पीक स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः पानामध्ये तयार करतं. हवा, पाणी, खालून येणारं अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड याच्यामुळं पानामध्ये हरितद्रव्य तयार होतं. म्हणजे पिकाला लागणारं अन्नद्रव्य वनस्पती पानामध्ये हरितद्रव्य तयार करत असते. म्हणून प्रत्येक पिकाला जेवढी पानांची संख्या जास्त असेल, जेवढे पानं जाड, रुंद, हिरवेगार, जेवढे पानं मोठे, जेवढं पानांमध्ये हरितद्रव्याचं प्रमाण, तेवढं त्याच्यामध्ये पक्की साखर तयार होते, तेवढं वनस्पती चांगली जगली जाते किंवा पीक चांगलं जगलं जातं आणि त्या पिकाला जो माल लागला आहे तो माल चांगला पोचला जातो. एक लक्षात घ्या, पीक उगून आल्यानंतर जे दोन पानं येतात त्याला मदर लीफ म्हणतात. त्यानंतरची जी पानं आहेत, म्हणजे खालचे जे पानं आहेत, हे आता समजा टोमॅटोचं आपण जर उदाहरण जर घेतलं तर ही टोमॅटोचे पानं एकदा तयार झाल्यानंतर कमीत कमी 70 ते 80 दिवस ते टिकले पाहिजेत. जास्तीत जास्त जेवढे टिकतील तेवढं उत्पादन आपल्याला टनेजमध्ये जास्त भेटतात. म्हणून ह्या पानांना तुम्ही जेवढं लक्ष देतात मोठं करण्यासाठी, त्या पानावर कोणतेच रस शोषणारी किडे येऊन देऊ नका, त्याच्यावरती कोणती बुरशी येऊन देऊ नका आणि खताच्या फवारण्या करून ही पानं मोठे करा, तेवढं पीक चांगलं येतं. धन्यवाद.